अरे देखना है जोर कितना इनके बाजुए कातिल में। आज माझ्यासाठी सर्वात सम्मानाची वेळ, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकर या मंचावर आहे आणि महाराष्ट्र राज्याचा युवा अध्यक्ष म्हणून मला संबोधन करण्याची संधी मिळालेली आहे, म्हणून माझ्या जीवनातला हा ऐतिहासिक क्षण त्याच्या समोर मी जातो आहे। दुसरे या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुंबई माजी एसीपी आदरणीय धनराज वंजारी साहेब, ज्यांचं नुसतंच प्रास्ताविक झालं, त्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर गजबे साहेब मोठ्या संख्येने इथे उपस्थित, गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर वर्धा या तमाम जिल्ह्यातील पूर्व विदर्भातील इथे उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय या खऱ्या अर्थाने पक्षाला त्या पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळात जे करणार आहेत ते सर्व सन्मान्य सदस्य या वंचित युवा आघाडीचं महाराष्ट्र अध्यक्ष साहेबांनी 1/28 तारखेला जाहीर केलं, त्यानंतर आम्ही या पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात केली। सुरुवात करायच्या आधी महाराष्ट्रातील तरुणांना तरुणींना हे विचारपीठ उघडं करून देत असताना आदरणीय बाळासाहेबांनी आवाहन केलं, त्यांनी जे एक नवीन कल्पकता एक नवीन विचार या महाराष्ट्राची तरुण तरुणांसाठी उभं करून दिलं। येत्या काळात वंचित युवाच्या माध्यमातून 1000 इंडस्ट्रियलिस्ट या महाराष्ट्रात उभं करायचं असं जाहीर पहिल्याच दिवशी सूचना केली। 1000 जे तरुण तरुणी उभे होतील हे निश्चितच फक्त एमआयडीसी क्षेत्रात असो अनेक क्षेत्रात गाव तिथे रोजगाराचं हाताला काम असो हे देण्याचं काम येत्या काळात वंचित युवा आघाडीच्या माध्यमातून करण्याचं काम वंचित युवा आघाडी करणार आहे। दुसरं, द्रष्ट नेत्यांनी जेव्हा पश्चिम महाराष्ट्र सुरुवात करायची, सोलापूरचे प्रश्न काय, तिथून पुढे जाताना सांगलीचा प्रश्न काय, साताऱ्याचा प्रश्न काय, कोल्हापूरचा काय, जी कर्मनगरी म्हणून आपण पाहतो पिंपरी चिंचवड तिथे किती मोठं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यानंतर पुणे कसं, आणि आज आम्ही नुकताच काल मराठवाड्याचा जालन्याचा समारोप केला। या 13 जिल्ह्यात फिरत असताना आपल्याला सांगू इच्छितो मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी या वंचित युवाच्या मोडमध्ये बनण्यास तयार आहे। ज्या नेत्यांनी सातत्याने फक्त वापरून घेण्याचं काम या महाराष्ट्रात नव्हे तर देशात केलेलं आहे, ज्या राष्ट्रीय पक्षाचा उदोउदो केला जातो त्यांच्याकडे कोणतीच येत्या पॉलिसी नाही आहे। जेव्हा साहेबांसोबत एक मीटिंग आमची पहिली झाली त्यावेळेस साहेबांनी सांगितलं हा जो तरुण आहे ही जी तरुणी आहे व्हॉट इज द नेक्स्ट यांच्या मनात आहे, त्या व्हॉट इज द नेक्स्ट साठी वंचित युवा आघाडी काय करतील। मोठ्या प्रमाणात तरुण या लॉकडाऊन नंतर एक वेगळ्या विषम परिस्थितीत आहे, त्यांची मानसिकता कुठे ढासळलेली आहे, ते कशी बूस्ट करता येईल, गावातला युग कशा पद्धतीने शहराकडे जो मोठा लोणार जात आहे आज तो परत गावाकडे आहे त्याला तिथं काय रोजगार देता येईल यावर काय चर्चा करेल, असे अनेक विषय आमच्या पुढे मांडण्यात आले। आणि ते विषय घेऊन जेव्हा आम्ही या संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होतो मोठ्या प्रमाणात तरुणांनी तरुणींनी या विषयाचं स्वागत केलं। एक महत्वाचा मुद्दा, कोल्हापूरला आम्ही जेव्हा गेलो अनेक साखर सम्राट तिथे आहेत पण आज परिस्थिती तशीच आहे, सत्तेपासून पैसा मिळवणे पैसा पासून सत्ता स्थापन करणे आणि सातत्यानं त्या वंचित दोषी समाजाला तसंच ठेवणे, पण आपल्या द्रष्ट नेत्यांनी हा जो ओबीसी मायक्रो ओबीसी याच्यावर विशेष लक्ष दिलं आहे। आज ज्या पदवीधर निवडणुका झाल्या, ज्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, यात जे उमेदवार दिले हे वाखाणण्याजोगे होते साहेब। आपण नागपूर सुरू करू बुद्धिस्ट समाजचा उमेदवार इथे दिला, आमच्या तुम्ही अमरावती अकोला विभागात आले एक कुंभार समाजाचा उमेदवार दिला, नाशिक विभागात औरंगाबाद मराठवाडा विभागात गेलो एक सुतार समाजाचा उमेदवार दिला, पुण्यात पदवीधर मध्ये एक गरीब घराचं मराठा समाजाचा उमेदवार दिला आणि एक न्हावी समाजाचा उमेदवार दिला। बाकी जेवढी पक्ष आहेत ते भाषणातून सांगतात पण आदरणीय बाळासाहेबांनी हे कृतीतून आपल्या वंचित आघाडी मधून दाखवलेला हे खऱ्या अर्थाने आपल्याला तिथपर्यंत न्यावं लागेल। मोठ्या प्रमाणात आम्ही आता ज्या परिसरात फिरून आलो, ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे, आपण सर्व सर्वसन्मान्य आहात, निदान सर्वांनी हा पक्ष उभा करण्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे, पण आम्हा तरुणांना असं वाटते हा बूथ बांधणीचा कार्यक्रम झाला पाहिजे। गाव तिथे आदरणीय साहेब सांगतीलच पण प्रत्येक गावात या मताच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य निवडून आला पाहिजे। आदरणीय मंत्री महोदय तर बोलत होते गजबे साहेब, ही परिस्थिती जी
जर ग्राम पंचायत वर आपण आज फोकस झालो, ग्राम पंचायत चे आपले सदस्य आले तर निश्चितच पुढची एपीएमसी वर आपले उमेदवार जातील। प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, मोठ्या प्रमाणात ते राजकीय सत्ताधाऱ्यांचं एक आर्थिक मोठी बाजारपेठ जी असते, कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांचा कार्यक्रम चालतो। मग आज जर आपण त्याच्यावर फोकस झालो, जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य आपले आले, येत्या पंचायत समिती, येत्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आपले महाराष्ट्र सदस्य निवडून येऊ शकतात। तिथे आल्यानंतर सहकार क्षेत्राच्या राजकारणातूनच खरी अर्थानं राजकारणाचे बोर्ड बांधता येईल असं आम्हाला तरी वाटतं। ज्या माझ्या वीरजी ठाले सर्व पंजाबींचं स्वागत करतो, मोठ्या उत्साहात साहेबांचं स्वागत केलं, त्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे। आज लॉकडाऊन मध्ये वारकरी साहेबांकडे जेवढेही जिम ट्रेनर्स होते, पूर्ण महाराष्ट्राचा जिम व्यायामशाळा बंद होत्या, ते साहेबांकडे, या महाराष्ट्रातला कोणताही छोटा मोठा व्यवसाय बंद, जसं न्हावी समाज, तो साहेबांकडे, या महाराष्ट्रात कोणी पर्याय माझे आहे तो फक्त आदरणीय बाळासाहेब आहे। त्या समस्येला समाधान फक्त आदरणीय आपले नेते आहेत, ही भूमिकाही आपली स्थानिक पातळीपर्यंत गेली असेल। ज्या माझ्या महाराष्ट्र राज्याच्या बॉडीत जे सदस्य दिले आहेत, ते 16 सदस्य वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या समाजाला आणि वेगवेगळ्या कॅटेगरीला बिलॉंग करतात, एवढी चांगली ही महाराष्ट्रातली आमची फळी दिली आहे, त्याबद्दल साहेबांचं मनातून हृदयातून आभार व्यक्त करतो। फार ताकदीचे तरुण या पक्षात यायला तयार आहे, फक्त तुमच्या माध्यमातून, म्हणजे मी तसा मल्ल आहे, पहलवान आहे, इथं मोठे नॅशनल प्लेयर राहिले आहेत, सर्व मोठे सन्मान्य सदस्य आहेत, आम्ही तरुण प्रॅक्टिस चांगली करू शकतो, मेहनत चांगली प्रामाणिक करू शकतो, फक्त आमची विनंती तुमच्या सर्व सिनियर्सना आहे, एक दोन धाव तुमच्या अनुभव जे तुम्हाला माहित आहे, म्हणजे आमच्या प्रॅक्टिस मध्ये खोट नाही, आमच्या याच्यात खोट नाही, आम्ही प्रॅक्टिस चांगली करू, मेहनत चांगली करू, फक्त तुम्ही सिनियर्सनी एक दोन धाव आम्हाला शिकून द्या, आम्ही पुढच्याला पटकन रिलेशन राहणार। जे तथाकथित मसल पॉवर मनी पॉवरच्या माध्यमातून आपल्याकडे सातत्यानं जे वंचित शोषित समाज दाबण्याचं काम करतात, त्यांच्यासाठी खरा पर्याय अर्थानं खरा पर्याय म्हणजे आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यम वंचित आघाडी आहे। म्हणून मोठ्या स्वरूपाचा परिणाम येत्या निवडणुकात देणार आहे, आणि खऱ्या अर्थानं येत्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत, मग पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, नगरपालिका असो, या सर्व निवडणुकीत मोठ्या प्रमाणात संधी आहे। आम्ही तर जाहीर साहेब आपल्या परवानगीने सांगतोय संपूर्ण महाराष्ट्रात, या तरुण तरुणी तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या गावाचं भलं करू शकतो, माझ्या वार्डाचं भलं करू शकतो, माझ्या शहराचं भलं करू शकतो किंवा महानगरपालिकेत भलं करू शकतो, तर तुमचं जाहीर स्वागत वंचित युवा आघाडीमध्ये आहे। या जे सर्व वीरजीत आले त्यांनाही कुठे वाटते, पहिल्याच दिवशी आदरणीय बाळासाहेबांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाण पाठिंबा दिला व समज एक सुस्थही सरकारला केली। काल जालन्याला आम्ही होतो, एक सन्मान्य मंत्री देशाचे, आणि ते मंत्री सांगतात इथून की ज्या शेतकऱ्यांना कुठेतरी खालिस्तानहून मदत होते, पाकिस्तानहून मदत होते, चीन मधून मदत होते, काल आम्ही जाहीर आव्हान केलं की साहेब त्यांचा डीएनए चेक केला गेला पाहिजे। मला वाटते त्या दानवेंचा डीएनएच कुठेतरी चायना किंवा पाकिस्तानचा असेल। असे नेते उचलली जी लावली टाळाला, अशा नेत्यांना कुठेतरी जाहीर निषेध झाला पाहिजे। व येत्या काळात एवढी जाहीर विनंती करू इच्छितो, माझ्याकडे साहेबां सोबत बोलण्याचं मला ते हे कोणते विषय काय कळत नाही आहे, पण माझं एवढंच प्रामाणिक मत आहे, मी विदर्भातच राहतो, तुमच्या बाजूला आहे 150 किलोमीटरवर, सातत्यानं हाक द्या, प्रत्येक गावात, प्रत्येक तिथे पाहिजे तिथे जिल्ह्यात तुम्ही म्हणाल त्या वंचित युवा आघाडीचा तरुण तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, तयारीला लागा। ज्या मोठ्या प्रमाणात तरी तरुण इथे उपलब्ध आहेत, आपण त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, ज्या पक्षाचा नेता आपला ढाण्या वाघ आहे, आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला जे वाटत असेल की मनात शंका ठेवू नका, की बळजबरी करणाऱ्या लोकांना यांना कुठेतरी आपल्याला लढाईत आणत असेल, वठ्ठीवर आणत असेल, ते निवडणुकीच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे, एवढी जाहीर विनंती करतो। जो आज पूर्व विदर्भात बोलून मान सन्मान दिला, साहेबांच्या समोर बोलण्याची मला संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचा आभार व्यक्त करतो। इथंच थांबतो, जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।